Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications. कोकणीक राजभास करताना गोयच्या राजकारण्यांनी मराठीचा बळी दिलो. मराठी पहिली सावन गोयची भाषा म्हणून संमेलनाचो अध्यक्ष उलयलो. कोकणी मराठीकडच्यान तुटून खंय स्वतंत्र भास झाली. ख्रिश्चन धर्मप्रचारक सांगतो मराठीमध्ये रचना करत असताना आपल्या भाषेची तोरी, जैशी पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी, तैशी भाषा माझी मराठी या, अशा पद्धतीनं तो मराठीमधून सांगतो. म्हणजे मराठी सहाव्या म्हणजे 600 वर्षापूर्वी मराठी ही गोव्याची भाषा होती, हा इतिहास आहे, सिद्ध होतो एवढ्यावरून. ही जशी महाराष्ट्राची भाषा आहे तशी ती गोव्याची भाषा आहे, आणि म्हणून ती अतिशय प्राचीन अशा प्रकारची भाषा आहे. कोकणी कधीपासून आहे? कोकणी ही मराठीची बोली आहे. आमच्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं की मराठीची बोली हा भाग वेगळा, पण आम्ही अभ्यास केला तेव्हासुद्धा आम्हाला जाणवलं की मराठीची बोली आहे. गोव्यातल्या मराठी राजकारण्यांनी आपली भाषा जोई आपल्या भाषेचा बळी दिला, कोकणीला राजभाषा केलं, आणि बहुसंख्यांची भाषा टाळली, बहुसंख्यांची भाषा सोडून दिली, फेकून दिली. तिला तुल्यबल अशा प्रकारचं सुद्धा स्थान दिलं नाही, म्हणून हा वाद आला. हाचेर गोयचो ज्ञानपीठ पुरस्कार जैतिवंत लेखक आणि मराठी संमेलनाचे व्यासपीठार मुखेल सोयरे म्हणून आशिल्ल्या दामोदर मावज्याची थंयचे थंयच ही जाप. त्याच्यानंतर जेव्हा हे पुस्तक घेऊन जे जनसामान्यापर्यंत गेले, बहुजन समाजापर्यंत गेले, तेव्हा त्यांच्या डोक्यावरून सगळं जायला लागलं, तेव्हा मग एकही पुस्तक त्यांनी मराठीत लिहायचा प्रयत्न केला नाही. हे मराठीच्या विरोधात सांगत नाही मी, किंवा कोकणीच्या बाजूनं म्हणून सांगत नाही, लोकांच्या भाषेतून त्यांनी ते सांगितलं. आणि मला वाटतं लोकभाषेचा आदर कसा करावा हे आपण तिकडे शिकलं पाहिजे, आणि मराठीत तो लोकभाषेचा आदर केला जातो ही खात्री बाळगून मी इकडे आलो आहे. पुर्तुगेज राजवटीत गोयकारांनी कोकणीचे 300 वर्षा बंदी सोसली, हवी इतिहास सांगलो. सरकारनं 1684 साली कायदा करून संपूर्ण कोकणी बोलण्यावर लिहिण्यावर बंदी आणली, ती आम्ही 300 वर्ष सोसली. मला वाटत नाही जगातील कुठल्याही भाषेच्या वाटेला असा प्रसंग आला असेल. जणांनी आक्षेप घेतला मी कोकणीत लिहितो म्हणून, तेव्हा मला आश्चर्य वाटलं, कोकणी ही मराठीची बोली असं तुम्ही मानता ना, मग तुमच्या मराठीच्या बोलीतून जर मी लिहिलं त्याला आक्षेप का? हा प्रश्न मला त्यावेळी पडलेला होता, अजूनही तोच प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आहे. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट.